मृत झाल्याचे समजून महानगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याचे वेतन रोखण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. इतर कर्मचाऱ्यांसोबत आपले वेतन बँकेत का जमा झाले नाही याची विचारणा संबंधित कर्मचाऱ्याने केली असता मृत पावलेल्या इतर कर्मचाऱ्याच्या नावाऐवजी संबंधित कर्मचाऱ्याच्या नावासमोर चुकीने फुली मारण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. महानगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. संबंधित विभाग वेतनाची यादी लेखा विभागाकडे पाठविताना मृत कर्मचाऱ्यांच्या नावापुढे फुली मारली जाते. त्यानुसार मृत कर्मचाऱ्याच्या नावावर फुली मारण्याऐवजी दुसऱ्याच कर्मचाऱ्याच्या नावापुढे शिक्षण विभागाच्या लिपिकाने फुली मारली. त्यामुळे लेखा विभागाने मार्च महिन्याचे संबंधित कर्मचाऱ्याचे वेतन बँकेत जमा केले नाही. इतर सहकारी कर्मचाऱ्यांचे वेतन झाले, त्यांना ईदनिमित्त सण अग्रिमही मिळाली, मात्र आपले वेतन बँकेत जमा का झाले नाही याची विचारणा संबंधित कर्मचाऱ्याने केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र कोणाकडेच उत्तर नव्हते. शेवटी लेखा विभागात विचारणा केली असता तुमच्या विभागाकडून मिळालेल्या यादीनुसार त्यात मृत कर्मचाऱ्याच्या नावाऐवजी तुमच्या नावावर फुली मारण्यात आली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे जिवंत असताना देखील कर्मचाऱ्याला मृत घोषित करण्याचा प्रताप लिपिकाने केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्याला अद्याप वेतन देण्यात आलेले नाही. ईदचा सण तोंडावर आलेला असताना प्रशासनाच्या चुकीमुळे मला मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले आहे. मजूर सेवक पदावरील हा कर्मचारी सध्या दिव्यांग कक्षात काम करत आहे.